सबजल कारागृहामध्ये कैद्यांसमवेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आलं. तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. सबजल कारागृहात कैद्यांसमवेत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण संपन्न. वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत सबजल कारागृहात वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. यावेळी कारागृहातील पोलीस अधिकारी कर्मचारी कैदी हे उपस्थित होते. देशाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानाचं आयोजन केलं. अन्य उपक्रमही राबवले. याच पार्श्वभूमीवरती सबजलमधील कैद्यांसमवेत ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. कैद्यांना तिरंगा ध्वजाचं वाटप केलं. कारागृहातील कैद्यांसमवेत ध्वजारोहण झाल्यानंतर कैद्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं. यावेळी कैद्यांनी दिलेल्या भारत माता की जय या घोषणांनी सबजल कारागृह दणाणून गेलं. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.